हेलो फ्रेंड्स, आता आपण ग्रामर चे एक इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट शिकणार आहोत, ज्याला आपण म्हणतो कंटिन्युअस टेन्स। कंटिन्युअस टेन्स मीन्स व्हॉट? चालू क्रिया। कंटिन्यू मीन्स चालू, कंटिन्युअस आपल्याला इंडिकेट करतं की क्रिया कशी पाहिजे, चालू पाहिजे, कंटिन्यू पाहिजे। आता कंटिन्युअस टेन्स तिन्ही काळामध्ये येतो, प्रेझेंट कंटिन्यू, पास्ट कंटिन्यू आणि फ्युचर कंटिन्यू। म्हणजे क्रिया अगोदर पण चालू होती, आता पण चालू आहे आणि भविष्यातही चालू असेल असं दाखवायचं असेल तर आपल्याला यूज करावा लागतो कंटिन्युअस टेन्स। कुठला टेन्स यूज करायला लागतो? कंटिन्युअस टेन्स। आता कंटिन्युअस टेन्स मीन्स व्हॉट? ऍक्शन गोईंग ऑन, क्रिया चालू आहे असं दाखवायचं। आता ऍक्शन गोईंग ऑन कधी पण, म्हणजे कधी चालू होती, सुरू होती, म्हणजे मी शाळेमध्ये अभ्यास करत होतो, कुठला काळ आहे? भूतकाळ। भूतकाळात क्रिया सुरू होती, सुरू आहे, मी तुम्हाला शिकवत आहे, क्रिया सुरू आहे। आणि असेल तो प्रवास करत असेल, तो काय करत असेल? ट्रॅव्हल करत असेल। कधी आहे? आता आहे का नाही? भविष्यात। सो दॅट इज कॉल्ड असेल, आहे, होती। पण ती क्रिया काय पाहिजे? चालू पाहिजे, चालू होती, चालू आहे आणि चालू असेल। आता मला कर्त्याच्या ऍक्शन बद्दल बोलायचंय। काय बोलायचंय मला? कर्त्याच्या ऍक्शन बद्दल बोलायचंय। आय वॉन्ट टू टॉक अबाउट द ऍक्शन। सो व्हॉट इज द फॉर्म्युला? कुठल्याही कर्त्याच्या ऍक्शन बद्दल जर बोलायचं असेल, इफ यू वॉन्ट टू टॉक अबाउट ऍक्शन ऑफ एनी सब्जेक्ट, दॅट टाइम देर इज वन कॉमन फॉर्म्युला। व्हॉट इज दॅट कॉमन फॉर्म्युला? दॅट इज कॉल्ड सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब, ऑब्जेक्ट। दिस इज द बेसिक स्ट्रक्चर। सुरुवातीला इन द बिगिनिंग टेक सब्जेक्ट, ऍट द एंड ऑब्जेक्ट। दिस इज द कॉमन पार्ट इन एव्हरी टेन्स। व्हॉट चेंज? ओनली दिस पार्ट। काय बदलतं? फक्त या दोन गोष्टी बदलतात। काय बदलतं? फक्त या दोन गोष्टी बदलतात, हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब। आता हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब बदलतो, मग नाउ वी आर स्टडिंग कंटिन्युअस टेन्स। आपल्याला टेन्स कुठला पाहिजे? कंटिन्युअस पाहिजे। मग कंटिन्युअस जर टेन्स पाहिजे असेल तर कोण दाखवणार आपल्याला कंटिन्यू? मेन वर्ब आपल्याला काय दाखवतो? टेन्स इंडिकेट करतो। काय इंडिकेट करतो? टेन्स इंडिकेट। मेन वर्ब इंडिकेट्स द टेन्स ऑफ दॅट सेंटेन्स। आता मला मग मेन वर्ब मला टेन्स इंडिकेट करतो, मला मग कुठली ऍक्शन पाहिजे? कंटिन्यू पाहिजे। मग कुठला वर्ब ऍक्शन कंटिन्यू आहे असं इंडिकेट करतो? ज्या वर्बला आय एन जी लागलेलं असतं, वर्ब विथ आय एन जी, दॅट इज कॉल्ड व्ही आय एन जी फॉर्म। इट शोज द कंटिन्युअस टेन्स। वर्ब विथ व्ही आय एन जी फॉर्म, इट शोज द कंटिन्युअस टेन्स। कीप इन माइंड, वाक्यात व्ही आय एन जी लागलं की हा काळ कुठला आहे? कंटिन्यू आहे। आता मग तो मेन काळ कुठला आहे हे कसं ओळखणार? तर ते ओळखण्यासाठी होता, आहे, असेल। होता, आहे, असेल वाक्यामध्ये क्रियापदाला व्ही आय एन जी लागलं आणि होता जर असेल तर कुठला काळ आला? पास्ट टेन्स। आहे जर असेल तर प्रेझेंट टेन्स आणि असेल जर असेल तर फ्युचर टेन्स। दिस इज अबाउट मेन वर्ब। मग आता कंटिन्युअस टेन्स कसा ओळखायचा? होता, आहे, असेल, ऍक्शन सुरू होता, आहे, असेल। आता हेल्पिंग वर्ब, आता याच्यासोबत हेल्पिंग वर्ब कुठले येतात? तर टू बी फॉर्म्स येतात। मग आता टू बीचे प्रेझेंट फॉर्म काय? एम, इज, आर। हे कुठल्या टेन्स मध्ये? प्रेझेंट टेन्स मध्ये। वॉज, वर, पास्ट टेन्स मध्ये आणि विल बी फ्युचर टेन्स मध्ये। इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी काय? कुठलाही कंटिन्युअस टेन्स जर दाखवायचं असेल तर वर्बला आय एन जी लागतं आणि हेल्पिंग वर्ब कुणाचे येतात? हेल्पिंग वर्ब फक्त टू बी चे येतात। कोणाचे हेल्पिंग वर्ब येतात? टू बी चे, आय मीन आर, वॉज, वेअर, विल बी। अंडरस्टूड? रिपीट करतो मी, कंटिन्युअस टेन्स ऍक्शन चालू आहे असं दाखवतं। तीन कंटिन्युअस टेन्स आहे, पास्ट कंटिन्यू, प्रेझेंट कंटिन्यू, फ्युचर कंटिन्यू। मग याचं मला स्ट्रक्चर मध्ये यूज करायचं असेल किंवा मला याचे सेंटेन्सेस बनवायचे असतील किंवा मला या काळामध्ये बोलायचं असेल तर काय लक्षात ठेवायचं? वर्बला आय एन जी लागला पाहिजे आणि सेकंड थिंग, हेल्पिंग वर्ब हे टू बी चे यायला पाहिजे। टू बी चे, एम, इज, आर, वॉज, वेअर, विल बी। सो विच कंटिन्युअस टेन्स? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, चालू वर्तमान काळ। नाउ दिस कंटिन्युअस इंडिकेट्स चालू, प्रेझेंट इंडिकेट्स वर्तमान। काय समजलं याच्यावरनं आपल्याला? की हा ही क्रिया चालू आहे, कधी? आता। कशावरनं कळालं? कंटिन्युअस सेज दॅट ऍक्शन इज गोईंग ऑन
एंड प्रेझेंट सेज दॅट नाव, आत्ता ऍक्शन चालू आहे. दिस इज द प्रेझेंट कंटिन्युअस. पाठ करायचं नाही, लॉजिकली अंडरस्टँड दिस. प्रेझेंट वर्तमान कंटिन्युअस चालू, सध्या चालू आहे अशी. नाव प्रत्येक टेन्सचा एक बेस फॉर्म्युला आहे. सो व्हॉट इज दॅट बेस फॉर्म्युला? सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब, ऑब्जेक्ट. करेक्ट. नाव आता मला हे सब्जेक्ट ऑब्जेक्ट, ऍज यू नो दिस इज द बर्थ, दिस इज द डेथ. माणसाने जन्माला, माणूस कुठे जन्माला आला आणि कुठे मेला हे इम्पॉर्टंट नाही, तर त्याने मध्ये काय केलं हे इम्पॉर्टंट आहे. सेम टेन्सेस मध्ये सब्जेक्ट ऑब्जेक्ट फॉरगेट अबाउट इट, तो कॉमन पार्ट. मध्ये काय येतं दॅट इज द मोर इम्पॉर्टंट, दॅट इज द मोर इम्पॉर्टंट. नाव सी मेन वर्ब. आता मी मेन वर्ब कुठला घेऊ? विच मेन वर्ब शाल आय टेक हिअर? मेन वर्ब कंटिन्यूअस पाहिजे, कारण की वर्ब इंडिकेट्स ऍक्शन, वर्ब इंडिकेट टेन्स. मग मेन वर्ब कुठला घेऊ मी इथे? कंटिन्युअसचा. कुठला घेऊ? कंटिन्युअसचा. मग मेन वर्ब कंटिन्युअसचा काय असतो? वर्ब. व्ही वन घेऊ? नो. व्ही टू? नो. व्ही थ्री? नो. व्ही आय एन जी काय येते इथे? व्ही आय एन जी इंडिकेट्स ऍक्शन गोईंग ऑन. आता कुठल्या काळात ऍक्शन चालू आहे हे कोण दाखवेल आपल्याला? तर आपल्याला दाखवतो हा हेल्पिंग वर्ब. ऍज आय सेड यू, हेल्पिंग वर्ब कुठला येतो कंटिन्युअस साठी? टू बी चा. मग टू बी चे प्रेझेंट फॉर्म काय? एम, इज, आर. आता ऑप्शन याच्यामध्ये तीन आहेत आपल्याला. आय सोबत युज करायचं आहे, एम करता जर एकटा असेल तर इज, आणि करता जर अनेक असेल तर आर. ग्रॅमॅटिकलच्या लँग्वेज मध्ये याला घेऊ नका, अंडरस्टँड इट व्हेरी सिम्पली. आय सोबत एम, करता जर एकटा असेल तर इज, करता जर अनेक असेल तर आर. पेन इज, पेन्स आर. शर्ट इज, शर्ट्स आर. टीचर इज, टीचर्स आर. पीपल इज, नो. पीपल म्हणजे एक माणूस नाही ना, अनेक माणसं. पीपल आर. सो एम इज आर प्लस व्ही आय एन जी. नाउ व्हॉट इज द इंडिकेशन ऑफ दिस फॉर्म्युला? व्ही आय एन जी इंडिकेट्स ऍक्शन कशी आहे? चालू आहे. पण कुठल्या काळात चालू आहे हे ॲमेझॉन दाखवतो. ॲमेझॉन काय दाखवतंय? वर्तमान काळामध्ये चालू आहे. कधी चालू आहे? आत्ता चालू आहे. कधी चालू आहे? आत्ता. दिस इज कॉल्ड ॲमेझॉन. व्ही आय एन जी इंडिकेट्स चालू आहे, व्हेन नाव ऍक्शन इज गोईंग ऑन. अँड ॲमेझॉन इंडिकेट्स इट्स अ प्रेझेंट टेन्स. मग फॉर्म्युल्यावरूनही मी नाव काढू शकतो. व्ही आय एन जी मीन्स कंटिन्यू, ॲमेझॉन मीन्स प्रेझेंट. सो व्हॉट इज द नेम? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. लेट्स हॅव सम एक्झाम्पल्स नाव. आता प्रेझेंट कंटिन्यू मराठीत कसा ओळखायचा? तर मराठीमध्ये येतं बघा, मी लिहित आहे. काय आलं? त आहे. काय येतं मराठीमध्ये शेवटी? त आहे किंवा आहोत. मी लिहित आहे, ते खेळत आहे, किंवा आम्ही खेळत आहोत. बाय दिस वे. नाउ लेट्स हॅव सम एक्झाम्पल्स. आता मी एक क्रिकेट ग्राउंड वरती आहे. अज्युम करा मी कुठे आहे? मी एक क्रिकेट ग्राउंड वरती आहे आणि आता क्रिकेट बघत आहे. मी काय करत आहे? क्रिकेट बघत आहे. आता क्रिकेट ग्राउंड वरती मी काय बघितलंय? प्लेयर्स क्रिकेट खेळत आहे. कोण खेळत आहे? खेळाडू. काय खेळत आहे? क्रिकेट खेळत आहे. खेळाडू क्रिकेट खेळत आहे. आता याचा टेन्स कसा ओळखणार मराठीमध्ये? त आहे. ऍक्शन कधी चालू आहे? आत्ताच चालू आहे. आपल्याला कळतंय खेळाडू क्रिकेट खेळत आहे म्हणजे ते आत्ता खेळत आहे. मी बघतोय ना, ते चालू आहे समोर. खेळाडू क्रिकेट खेळत आहे. मग ही ऍक्शन कुठली झाली? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. कशावरून कळालं? खेळत आहे. ऍक्शन आत्ता चालू आहे. जर हे नसेल कळत तर कधी चालू आहे ती? आत्ता चालू आहे, माझ्या समोर चालू आहे. मग आता हे मला इंग्लिश मध्ये करायचं. आय वॉन्ट टू टेल दिस इन इंग्लिश. हाऊ कॅन आय टेल दिस इन इंग्लिश? इट्स अ सिम्पल वन. इन द बिगिनिंग सब्जेक्ट. व्हॉट इज द सब्जेक्ट? प्लेयर्स. त्याच्यानंतर काय घ्यायचंय? व्हॉट कम्स आफ्टर दिस? हेल्पिंग वर्ब्स. नाउ प्लेयर्स वन ऑर मोर, मोर दॅन वन. सब्जेक्ट इज मोर दॅन वन. सो व्हॉट शुड आय टेक? एम, इज, आर. टेक आर. प्लेयर्स आर. व्हॉट दे आर डुईंग?
प्लेइंग. व्हाट इज द वर्ब? प्ले. आईएनजी का लावलं? बिकॉज आय वॉन्ट टू शो इट कंटिन्यू. का लावलं याला आईएनजी? मला दाखवायचं क्रिया चालू आहे. प्लेयर्स आर प्ले असं जर म्हटलं तर ती क्रिया ऍक्शन चालू आहे असं कळत नाही. सो दॅट्स व्हाय आय हॅव टू ऍड आयएनजी. प्लेयर्स आर प्लेइंग. व्हॉट दे आर प्लेइंग? दे आर प्लेइंग क्रिकेट. प्लेयर्स आर प्लेइंग क्रिकेट. खेळाडू क्रिकेट खेळत आहे. सो सब्जेक्ट इज प्लेयर्स. आर इज हेल्पिंग वर्ब. वी आयएनजी इंडिकेट्स कंटिन्यू. ह्या वाक्यावरून मी टेन्स पण सांगू शकतो. हाउ टू आयडेंटिफाय द टेन्स from any sentence? It's a simple, just find out helping verb and main verb. So what is the main verb? It's in the form of verb plus ing. So verb plus ing indicates continue action. How is the action? Continue. And this amizer indicates, what it indicates? Present or past? It indicates present. So which tense is this? Present continuous tense. आता मी अजून काय बघितलं? बॉलर बॉलिंग करत आहे. सो हाऊ कॅन आय से बॉलर इज बॉलिंग? बॉलर इज बॉलिंग. आता मी अजून इथं बघतोय की बॅट्समन बॉलला हिट करत आहे. सो हाऊ कॅन आय से हु इज द सब्जेक्ट? बॅट्समन. अमिजा एकच आहे. इज हिटिंग द बॉल. बॅट्समन इज हिटिंग द बॉल. कीपर कॅच घेत आहे. मी बघतोय समोर, चालू आहे, ऍक्शन इज गोइंग ऑन. सो हाऊ कॅन आय से हु इज द सब्जेक्ट? कीपर इज व्हॉट? कॅचिंग. का कॅच? कीपर इज कॅच? नो, कीपर इज कॅचिंग व्हॉट? द बॉल. काय करतोय तो? बॉल कॅच करत आहे. कीपर इज कॅचिंग द बॉल. ओके, आता कीपर कॅच करत आहे. आणखी मी बघितलं की कॅमेरामॅन आहे, तो क्रिकेटची शूटिंग करत आहे. सो हाऊ कॅन आय से सब्जेक्ट? कॅमेरामॅन. अमिजार इज काय करतोय तो? शूटिंग द क्रिकेट. कॅमेरामॅन इज शूटिंग द क्रिकेट. कॅमेरामॅन शूटिंग करत आहे. विच टेन्स इज दिस? कंटिन्यू. How did you understand? Shooting. But main tense, present or past? Is indicates present. It's a present continuous tense. Cameraman is shooting the cricket. अजून मी बघितलंय की सम काही प्लेयर्स एकमेकांसोबत बोलत आहे. Now players, Amizar are players are talk. Players are talk? No. Players are talking. Why? Because action is going on. Players are talking ekmekasobat with each other. Ani saglyancha favorite part cricket madla ta chair leader astat na, asa hatat ghevun huppa hulla kartat kai tari, te chair up kartat. Mala manayche chair leaders chair up karat ahe. So how can I say? Subject chair leaders is kar are. Main verb chairing up. चेअर लीडर्स आर चेअरिंग अप. त्यानंतर मी ग्राउंड मधून आता बाहेर जस पडलोय आणि समोर काय बघत आहे आता? मी आता बघत आहे की गल्लीत पण क्रिकेट चालू आहे. गल्लीतले मुलं क्रिकेट खेळत आहे. सो हाऊ कॅन आय से गली बॉईज? गली बॉईज पिक्चरचं नाव नाही आहे. आय एम टॉकिंग अबाउट द गल्लीतले मुलं. गली बॉईज आर प्लेइंग क्रिकेट. अंडरस्टूड? प्लेइंग क्रिकेट. प्लेइंग इंडिकेट कंटिन्युअस आणि आर इंडिकेट्स प्रेझेंट टेन्स. विच टेन्स इज दिस? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. मग कधी वापरायचा? ऍक्शन इज गोइंग ऑन नाऊ, दॅट टाइम यूज प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स.